दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वारकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करून मृतदेह डाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या खुनानंतर तरुणाने दुसऱ्या तरुणीसह लग्न केलं प्रेयसीने लग्नाला विरोध केल्याने हा खुना केल्याची माहिती तपासात समोर आली आहे ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे निक्की यादव असे मृत तरुणीचे नाव आहे तर साहिल गेल होत असं या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी आरोपी साहिल गलोहतला अटक केली असून साहिल हा मित्राव गावचा रहिवासी होता तर निक्की हरियाणातील इज्जर येथील रहिवासी होती साहिल आणि निक्कीची पहिल्यांदा ओळख स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना झाली होती त्यानंतर साहिल आणि निक्की हे दिल्लीतील द्वारका परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते साहिलने आपल्या प्रेमासंबंधी कुटुंबियांना माहिती दिली नव्हती त्यामुळे कुटुंबियांनी साहिलचे दुसऱ्या तरुणीबरोबर लग्न जमवलं होतं ही माहिती निक्कीला मिळाल्यानंतर तिने साहिलला काश्मीरी गेट जवळ भेटण्यासाठी बोलावलं तेव्हा चर्चेवेळी जोरदार वाद झाला या वादातून साहिलने आपल्या कारमधील मोबाईल फोनच्या केबलच्या मदतीने निक्कीचा गळा आवळून खून केला खून केल्यानंतर साहिलने तिचा मृतदेह मित्रागावच्या परिसरात असलेल्या एका धाब्याच्या फ्रिजमध्ये लपून ठेवला नऊ आणि दहा फेब्रुवारीच्या मध्यरात्री खून केल्यानंतर साहिलने दहा फेब्रुवारीला दुसऱ्या तरुणीसह लग्न केलं आणि ही धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी साहिलला अटक केली आहे